विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पाठ 3 माणुसकीची ज्योत या पाठाची समज घेऊया। लक्षपूर्वक ऐका। 3 माणुसकीची ज्योत। लेखिका आहे आनंदीबाई शिर्के। तर आपल्याला पाठाचे लेखक लेखिका कोण आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे। आता मी पाठ वाचतो आणि समजवितो। महाराज या नावाने ओळखले जाणारे एक थोर पुरुष गुजरातेत आहे। त्यांचे नाव रविशंकर शिवराम व्यास। गुजरातेत त्यांचे नाव सर्वांना माहीत आहे, सारे त्यांना मानतात। तर महाराज या नावाने ओळखले जाणारे, आता काही लोकांना एक विशेष नाव उपनाम दिले जाते, तर येथे पण एक थोर पुरुष आहेत त्यांना महाराज म्हणून ओळखतात। त्यांचे पूर्ण नाव आहे रविशंकर शिवराम व्यास आणि ते गुजरातमधील आहे। आता पुढचा मुद्दा वाचतो आणि समजवितो। गुजरातेत पाटणवाडी या नावाची एक जमात आहे। चोऱ्या माऱ्या करणे, दरोडे घालणे हाच या जमातीचा पूर्वीचा धंदा होता। चोऱ्या कराव्यात, तुरुंगात जावे, सुटून आल्यावर पुन्हा तेच करावे असे त्यांचे आयुष्य होऊन बसले होते। तर गुजरातमधील एक पाटणवाडी या नावाची एक जमात आहे। जमात म्हणजे एक संप्रदाय। जसं आपला एक संप्रदाय असतो बराबर, पाटील नावी, त्याप्रमाणे एक जमातच आहे। तर त्यांचं काम काय? तर चोऱ्या करायच्या, दरोडे घालायचे बराबर, आणि हे केल्यावर ते पकडले जायचे, पकडले गेल्यावर तुरुंगात जेलमध्ये जायचे, तिथून सुटल्यावर काय करणार? सुधरतात नाही, परत ते चोऱ्या करायच्या बरोबर। तर याचप्रमाणे त्यांची कामे असायची बरोबर। आता पुढं वाचूया। सरकारने यावर हजेरीचा तोडगा काढला। स्त्रिया, मुले व पुरुष या सर्वांना रोज पोलीस चौकीवर जाऊन हजेरी द्यावी लागत असे। आपण चोऱ्या केल्या नाहीत, घरातच होतो हे हजेरी देऊन त्यांना पटवून द्यावे लागे। हजेरी देण्यासाठी स्त्रियांनाही पोलीस चौकीवर जावे लागत असे, म्हणून पुरुषांना चिडे। महाराजांना हे कळले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले। स्त्रियांना असे वागवणे महाराजांना खपले नाही। ते त्यांची हजेरी रद्द करण्याच्या प्रयत्नाला लागले। आता हे जे पाटणवाडी लोक होते ते चोऱ्या करायचे, म्हणून सरकारने एक विचार केला, त्याचा तोडगा म्हणजे उपाय काढला। त्यांनी काय केलं? पाटणवाडीचे जे मुले होते, स्त्रिया होत्या, पुरुष होते, त्या सर्वांना पोलीस चौकीवर बोलवलं। रोज त्यांना पोलीस चौकीवर यायचं आणि सांगायचं, मी चोरी केली नाही आहे, मी घरातच होतो, हे सर्व त्यांना पटवून द्यायचं बरोबर।
की मी चोरी केली नाही असं व्यवस्थित सांगावं लागलं आणि स्त्रियांना पण जावं लागायचं आता स्त्रियांना जावं लागायचं त्यामुळे पुरुषांना चिड येई राग येई ही गोष्ट महाराज म्हणजे रविशंकर शिवराम व्यास यांना कळले त्यांना कळाल्यावर त्यांना तर खूप वाईट वाटलं की स्त्रियांना असं वागवणे हे चांगलं नाही ते महाराजांना वाईट वाटलं त्यांना ते खपले नाही त्यामुळे त्यांनी यांची हजेरी रद्द करण्यासाठी प्रयत्न चालू केले तर जर तुम्ही काही मोठा गुन्हा केला तर पोलीस स्टेशनला रोज हजेरी देण्यासाठी जावे लागते तर हा एक तोडगा काढला होता सरकारने एक उपाय काढला होता बरोबर तर हे सर्व महाराजांना तर आवडलंच नाही आता पुढचा मुद्दा समजू संध्याकाळच्या वेळी वडोदराहून महाराज झपाट्याने चालले होते मध्येच कोणीतरी म्हणाले महाराज अशा तिन्ही सांजेच्या वेळी कुठे निघालात एवढी घाई कसली मी जरा बडोद्याला चाललो आहे आता ह्यावेळी बडोद्याला आणि तेही चालत अहो 25 कोसांची मजल आहे तर एके दिवशी संध्याकाळी महाराज खूप झपाट्याने वेगाने चालत होते त्यावेळी एकाने त्यांना थांबवले आणि म्हटले तिन्ही सांज म्हणजे संध्याकाळी तुम्ही कुठे निघालात एवढी उतावळ म्हणजे घाई कसली आहे तुम्हाला त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं मी बडोद्याला चाललो आहे त्यांनी परत विचारलं का आता ह्यावेळी बडोद्याला ते पण चालत चालत बापरे 25 कोस लांब आहे आणि तुम्ही चालत जाणार आता यावर आपले महाराज काय म्हणाले पण काय करणार मला गेलंच पाहिजे या लोकांची हजेरी रद्द करायची आहे ना त्याबद्दलचे कागदपत्र मला आत्ताच मिळाले म्हणून उद्या लवकरात लवकर मला बडोद्याला पोचलं पाहिजे एवढे बोलून महाराज झपाट्याने चालू लागले तर ते म्हटले की जे पाटणवाडीचे लोक आहेत त्यांना पोलीस चौकीवर रोज हजेरी द्यावी लागते ती रद्द करायची आहे आणि रद्द करण्याचे कागद माझ्याकडे आहेत आणि त्यासाठी मी लवकर लवकर बडोद्याला जात आहे आणि असे बोलून ते पटापट चालायला लागले झपाट्याने चालू लागले ज्यामुळे ते लवकर पोचतील आता पुढचा मुद्दा समजू सारी रात्र चालून चालून महाराज बडोद्याला पोचले तेथील अधिकाऱ्यांना भेटले हजेरी रद्द करण्याचा हुकूम मिळवला आणि ते लगेच परत फिरले तर ते बडोद्याला पोचले बडोद्याला पोचल्यानंतर अधिकाऱ्यांना भेटले आणि हजेरी रद्द करण्याचा हुकूमसुद्धा घेतला आणि परत ते बडोद्याहून परत निघाले आता पुढचं वाचन करतो आणि समजवतो वाटेत एक मध्यरात्र झाली दिवस थंडीचे होते त्यांच्या मनात विचार आला आता कडाक्यांची थंडी पडली आहे असे थंडीत चालत राहण्याऐवजी तेथेच कुठेतरी रात्र काढावी सकाळ झाल्यावर उठून लगेच गावी जाऊ असा विचार करीत ते निघाले
किनखेल नावाच्या एका गावाजवळ आले. आता महाराजांनी कागदपत्र तर घेतलं, हुकूम घेतला आणि तिथून परत फिरले. पण परत फिरल्यावर मध्यरात्र झाली, बरोबर, एकदम रात्रीची मध्यरात्र झाली. थंडी खूप लागत होती, कडाक्याची थंडी होती. त्यांनी विचार केला, आपण कुठंतरी थांबूया, थंडी खूप आहे, याच्यापेक्षा कुठंतरी थांबू आणि रात्र काढू. सकाळ झाली की मग परत निघू, असा त्यांनी विचार केला. आणि असा विचार करून तेथे एक गाव होतं किनखेळ, त्या गावात ते थांबले आणि तेथे राहून त्यांनी रात्र काढली. आता पुढे वाचूया. मध्यरात्रीची वेळा त्या खेडेगावात, यावेळी कोण जागे असणार आणि झोपलेल्यांना उठवायचे तरी कसे? महाराज तसेच आपल्या ओळखीच्या घराजवळ गेले, पण त्यांनी कोणाला उठवले नाही. समोर गवताची एक गंज होती, तेथून थोडे गवत त्यांनी काढून घेतले, तेच अंथरूण म्हणून अंगणात टाकले आणि गवताच्या बिछाण्यावरच त्यांनी अंग टाकले. थकलेला जीव, लगेच त्यांना झोप लागली. पहाट होताच ते उठले आणि झपाट्याने पुढे चालू लागले. तर मध्यरात्री होती, आता मध्यरात्री सगळेजण झोपलेले असतात आणि खेडेगावात तर सर्वजण लवकर झोपतात. आता त्यांना उठवायचं कसं? बरोबर, त्यांना ते आवडत नसे. म्हणून त्यांनी एक ओळखीचं घर होतं त्या घराजवळ गेले, पण त्यांना उठवलं नाही. का उठवायचं? त्रास काही द्यायचा असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी काय केलं? गवताची गंज होती, तेथून थोडे गवत काढले, गवताचं अंथरूण तयार केलं आणि त्या घराच्या अंगणामध्ये टाकलं आणि तेथेच झोपून गेले. गवताचा बिछाना बनवला, त्यावर झोपले, पण कोणाला उठवलं नाही. ते खूप थकलेले होते, त्यामुळे लवकर झोप लागली. जर आपण जास्त थकलेलो असलो तर आपल्याला झोप लवकर लागते. झोपून गेले, रात्र निघून गेली, सकाळ पहाट झाली. पहाट झाल्यावर ते उठले आणि परत ते झपाट्याने पुढे चालू लागले. तर आपण असलो, आपण जर कोणाच्या घरी गेलो तर रात्र असो का दिवस, त्यांना उठवणार, त्यांना त्रास देणार. पण हे तसे नव्हते, त्यांनी कोणालाही त्रास दिला नाही, गवतावरच झोपले, रात्र काढली, बरोबर, आणि सकाळ झाली की परत उठले आणि चालू लागले. त्यांच्या प्रयत्नाने पाटणवाडीची जमातीची हजेरी रद्द झाली. मग त्यांनी साऱ्यांना बोलावून म्हटले, पहा रे बाबांनो, तुमची हजेरी आत्ता रद्द झाली, आता चांगलं वागा, वाईट वागलात तर माझ्यावर ठपका येईल. तर याप्रमाणे महाराज रविशंकर व्यास यांच्या प्रयत्नाने पाटणवाड्याची जी जमात होती त्या जमातीची हजेरी रद्द झाली. पण त्यांनी काय केलं? सर्वांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही आता चोरी करू नका, तुमची हजेरी रद्द झालेली आहे, चांगलं वागा, जर तुम्ही चांगले वागले नाही तर माझ्यावर ठपका येईल, आहे का नाही?
माला लोक दोष देतील, माझे नाव खराब होणार असं त्यांनी समजवलं। तर याप्रमाणे या पाठाचा अभ्यास इथपर्यंत आपण करूया। पुढचा अभ्यास पान नंबर 8 वरील पुढच्या वेळेला शिकूया। आज एवढंच शिकू। या पाठाचा पुढचा व्हिडिओ भाग 2 हा तुम्ही पाहायचा आहे आणि समजायचा आहे। आभार।